येत्या रविवारी दीप अमावस्या असून आषाढ महिन्याची सांगता होतीये सोमवार नऊ ऑगस्ट पासून श्रावण महिन्याची सुरुवात होईल या पार्श्वभूमीवर आज त्रेंबोली यात्रेचा शेवटचा दिवस पारंपरिक उत्साहात पार पडला काही जागरूक लोकांनी मात्र कोरोना परिस्थितीचं भान ठेवून देवीची पूजा करण्याबरोबरच कोरड्या शिध्याचा नैवेद्य दाखवला तर फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहत उत्तरेश्वर शिवाजीपेठ मंगळवारपेठ यासह शहरातील बहुतांश पेठांमध्ये पी डबागच्या गजरात आज त्रेंबोली यात्रा पार पडली आषाढ महिन्यामध्ये दे त्रंबोली देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी करण्याची कोल्हापूरकरांची परंपरा आहे या महिन्यात मंगळवारी आणि शुक्रवारी बकऱ्याचा बळी देऊन त्याचे वाटे दिले जातात शिवाय पी गजरात फेरी काढून त्रंबोली देवीची पूजा केली जाते मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळं त्रंबोली यात्रेवर बंधन आले आहेत त्यामुळं अनेक भाविकांनी यंदाही त्रंबोलीची यात्रा साधेपणाने साजरी केली आजचा शुक्रवार मात्र त्याला अपवाद ठरला आषाढ महिन्यातील आजच्या शेवटचा शुक्रवार म्हणजे त्रंबोली यात्रेचा दिवस ठरला रविवारी दीप अमावस्या असून सोमवार नऊ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय या पार्श्वभूमीवर आजच्या शेवटच्या शुक्रवारी रांगड्या कोल्हापुरात पारंपरिक उत्साहात त्रंबोलीची यात्रा पार पडली अनेक भाविक तसंच तालीम संस्थांनी प्रथेप्रमाणे पंचगंगा नदीचं पाणी कलशात भरून त्याची पूजा करून ते पाणी वाद्याच्या गजरात त्रंबोलीला अर्पण केलं शहरातील बहुतांश परिसरात आज त्रंबोली यात्रेचं वातावरण होतं पीडबागचा टिप्पिकल सूर त्यावर नाचण्याने काही हौसे नवसे आणि डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन निघालेल्या या फेऱ्या अनेक भागात पाहायला मिळाल्या काही तालीम आणि संस्थांनी मात्र कोरोना परिस्थितीचं भान ठेवून यंदा साधेपणाने यात्रा साजरी केली तसंच देवीला कोरडा शिधा अर्पण केला एकूणच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आज दणक्यात त्रंबोली यात्रा साजरी करून खाटकुटचा बेत अनेक पेठांमध्ये दिसत होता